नमस्कार शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील दोन महत्त्वाचे कांदा मार्केट पिंपळगाव बसवंत तसेच लासलगाव येथे आज कांदा दरामध्ये सुधारणा ही पाव्यास मिळाली आहे तसेच नाफेडचा खरेदी दरही थोडासा सुधारलेला आज पावायस मिळालेला आहे तर नेमका काय दर आज पिंपळगाव बसवंत तसेच लासलगाव येथे होता सविस्तर थोडक्यात जाणून घेऊयात सुरुवात करायात पिंपळगाव बसंतीतून पिंपळगाव बसंत येथे आज वीस हजार सातशे पन्नास क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती सरासरी दर एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत होता तर टॉप क्वालिटीचा एक अर्ध वक्कल एक हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त उन्हाळी कांद्याला आज पिंपळगाव बसुंतीचे बाजारभाव मिळाले आहेत तर लासलगाव येथे आज एक हजार एकशे पंच्याऐंशी नगांमधून अंदाजे एकवीस हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती मित्रांनो सरासरी दर एक हजार चारशे दहा रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे कांदे विकले तर टॉप क्वालिटीचे एक अर्ध वक्कल एक हजार आठशे एक रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव उन्हाळी कांद्याला लासलगाव येथे आज मिळाला आहे तसेच नाफेडने आज सतरा नागांची खरेदी ही म्हणजेच तीनशे बावीस क्विंटलची खरेदी अंदाजे आज नाफेडने केलेले आहे नाफेडचा सरासरी खरेदी दर हा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे कांद्याला ना फेडणे दर दिलेला आहे तर टॉप क्वालिटीज एखादं वक्कल नाफेडने जास्तीत जास्त एक हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे खरेदी केलेला आहे एकूणच मित्रांनो पिंपळगाव बसवंत लासलगाव येथे सरासरी दरामध्ये आज सुधारणा ही पावयास मिळेल आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा